नमस्कार मित्रांनो, मी आज तुम्हाला एक जबरदस्त ॲप्लिकेशनबद्दल माहिती सांगणार आहे, ज्याचं नाव आहे रम्मी सर्कल ॲप। हे एक सेफ अँड सिक्युअर ॲप्लिकेशन आहे आणि याचे भारतामध्ये करोडोपेक्षा जास्त युजेस आहे आणि याच्यामध्ये तुम्ही विदाउट चार्जेस गेमसुद्धा खेळू शकता। जर तुम्हाला रम्मी सर्कल खेळायचे असेल तर तुम्ही याच्यामध्ये इझिली पैसे जिंकू शकता। डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, फोनपे, पेटीएमद्वारे तुम्ही डिपॉझिट करू शकता आणि डिपॉझिट केलेली रक्कम बँकमध्ये कधीही तुम्ही विड्रॉल करू शकता आणि ती बी 10 सेकंदामध्ये। आणि याची खरी गंमत म्हणजे तुम्ही 2000 रुपयापेक्षा जास्त बोनस मिळू शकता। आणि तुम्हाला बघा, मी गेम खेळून दाखवतो, स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल कसं खेळत आहे ते। आणि जर तुम्हाला हा गेम खेळायचा असेल तर ह्याची लिंक आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तुम्ही तिथे जाऊन डाउनलोड करून घेऊ शकता। महत्वाची सूचना, आर्थिक जोखीम व तुमच्या जबाबदारी हा गेम खेळतो। तुम्हाला आजीने काम सांगितलेलं करा, त्या म्हणला जाऊन दे तिकडे गेल्या तिकडे मसन वाटत तर जाऊन दे। काय करावं बाबा, त्यांना कामच नको अजिबात, बरी माथाने नसते ना की त्यांचं राजी झालं। नवऱ्याचा विचार नाही करीत, दिला बाहेर कामाला काढून घे, चल पोरग आले का, येऊन दे आता त्याला, आल्यावर दाखवते सांग। त्याला आता बघते बघते काय चाललं। आलय ये बाबा इकडे ये, सरपण घेऊन आला का बरं झालं, बायकोच्या हाताखाली केलं तेवढंच राहिलं होतं। ये आल हा सरपण आणि गेलता किती वाढ गेलता रे शेतात, आता मागाशी गेलो होतो तेवढं बसत असेल काय शेतात जाऊन। हा थोडं बसलो होतो, ते लाईटीचं कामचं करीत होतो, ते डिपीतलंय ना ते आकडा पडला होता। झालं का बरं ना, झालं का राहिले? हा राहिलं थोडं, दोन सारे राहिले राहिले होय। हा तुझे नाही झाले का पुरं काम, नाही झालं तुझ्याच्याने सुद्धा? नाही ना, ती लाईट टिकाना लय मोकरून झटके मारी ती बायको, एक पट नवरा दुपट कामाला, सरपण हाताखाली आणून दिले पर बायकोच्या मोर। नाही म्हणजे ती म्हणली होती आता आता घेऊन या थोडं, म्हणून घेऊन आलो मी असं केलं होय। हा आणि तिला घरा झोपायला लावलं, डरा जाऊ घरा झोपायला। मग बघ नेचर काय करते, काही काम केल्यात का बघ घरातली? म्हणजे काम नाही करत कधी, झोपली अरे काम करायचं टाकून, दुनियाचं गम्याले बादली तशीच भांड्याचा पाळा तसाच। आणि म्हणते मिजल हात दमलं मग झोप आली तिला, 2 मिनिटं झोपली म्हणते, बघतो कराय तुला भांडली काय ती। बघ ना विचार ना पुस ना काय म्हणते तिने, काय बोलत होती तिचं कर्तव्य तर बोलायचं त्यांनी तुमच्यासाठी एवढं करून सुद्धा। हा काय म्हणली बघ तू, होशाल डारा डारा गोर ती घरात, पाणी तांबर ओतलं तरी उठलं नाही म्हणते पाऊस आला काय, तिच्या बापाने केलं का सोप्य पाऊस घरात, इतकेवढ झोपत येत काय? हा होय मग तुझा अजिबात चोप नाही दाप नाही, अरे तू मोकळी सोडी तुम्हाला सारं सैल सोड्यामुळे फार विचार करीत। मी ना असं काय सांगितलं तिला सगळं काम करू म्हणून, वय निघाल्यात ना बाहेर म्हणून म्हणलो तिला काम करू, कस काय झोपली असेल ती। नाही नाही तिला एकदा ना विचारावं लागलं मला नेमकं, बघ विचार जा पोस लयची अवघड आहे बाबा, तिकडे मोकारा मी लग्न केले विचारून आलो। हा ये प्रतिभा, ए प्रतिभा बाहेर आहे ग, बस काय आलं तुला, ए तुला बोलतोय काय आलं, काय होणार आहे मला आणि ते आयला काय बोलली काय तू? हा मी का बोलू, मग ती काय सांगत होती, झोपली खुशाल तू दिवसभर आणि ते काम सांगितलं ते एक नाही केलं, करा काय होतं तू काम, काय काम केले काय होणार का तुला? तुला माहिती आहे का काय झालंय? काय आलं ऍक्च्युली काय झालं, त्यांनी मला काम सांगितलेलं आणि मी इतकी दमली की इथं बसले होते तशी झोपी गेले। मग तुला लाज वाटायला पाहिजे ना, 2 मिनिटं झोपले होते, ऐक माझं सगळं, 2 मिनिटं झोपले लगेच त्या आल्या, आल्या तर आल्या पाणी ओतलं माझ्या तोंडावर, अख्ख तोंडात मला तर वाटलं पाऊसच आला, पाणी ओतलं तर ओतलं वरून मारलं पण झोपली का म्हणून मारलं, 2 मिनिटं झोपले होते फक्त, त्याच्यासाठी एवढं मोठं रामायण केलं त्यांनी। मला कस काय नाही सांगितलं मारलं म्हणून तुला, आता तर सांगतीन त्यांच्या तोंडाने। आणि काम करायला काय आलं, काय झोपली होती, काम करून झोपायचं ना, काम करूनच झोपले होते,
सकाळपासून धुणं केले, भांडी घासली, स्वयंपाक पण मीच केलाय. वहिनी तर कुठं सकाळ धरणं जाऊन बसलं, अजून पण आले नाही. सारखं माझ्या डोक्यावर ठेवून गेल्या. आणि आयला काय उलट बोलली तू? मी का उलट बोलू त्यांना? त्यांनी सुरुवात केली, 2 मिनिटं झोपले नाही की लगेच किरकिर केली. एकच तर काम राहिलं होतं माझं, सर घरातलं काम करून बसले होते का नाही. थोडं काही आराम करायचं म्हणलं का लगेच ह्यांचं सुरू होत. सगळे मला बोलते रड नको. तू पण आता त्यांचीच बाजू घे. ती माझी आहे, मी तिची बाजू नाही घेणार. मग कोणाची बाजू घेणार? आणि मी कोण नाही का तुझी? आहे, मला का माहिती तू माझी बायको. थांब, मला विचार करून दे. तू फक्त विचारच करत बघ. एक काम कर, तू चल माझ्यासोबत, मी विचारतो नेमकं आयला काय झाली ती. चल, मी पण बघते काय म्हणलं ते तुला. हा चल. चल बर, इकडे बस इथं. काय काय विचार केला? मी नसते सांग बघ. काय सांगत नसती म्हणजे? हापूस ना. कानाखाली काल मारली तू? काय बोलतो? कानाखाली मारली, पार हांडावर पाणी टाकले तिच्या अंगावर. का 2 हांड ओतलं? मग अरे तुला बायकोचीच माहिती काय? ह्यालाच म्हणतात आई बहीण कुणाची, चिमडी बायको कोणाची, बायकोचीच माहिती नाही म्हटलं का माझ्या अंगावर? मग चेरता झोपली पोरगी, हिचं झोपायचं करत होता का काम टाकून? 5 मिनिटं डोळा नाही लागला की लगेच आल्या. आणि म्हणतात जाऊन बघ, भांडी तशीच आहे, धुणं तसंच आहे, दरडार गोरती. हा कोण म्हणता काना खाली लावली? ती म्हणली काना अजून नाही मारली. ओक तुला सुद्धा मारेन मग मी. होय काना खाली मारली का तुम्हाला? ना गुन्हा मारली. हा काय मारली? का मारली ग? नीट बोलते का? वा गवा, बरी दिसते जाग जागी बसती. काना खाली मारली, अजून मारायची मारली नाही. काय कशाला काना खाली मारली? लोकांची पोरगी उगाच आपल्याला लोकांना ठेवते. अरे पण मला कळा ना का? मग ती कस काय म्हणते काना खाली मारली? थोडा वेळ झोपले नाही का लगेच येतात आणि मला बोलतेत. थोडं काम केलं नाही तर लगेच बोलतेत. थोडं काम राहिलं होत ते सारे घरात लावून ठेवलं होतं का नाही मी? बघ रडून जिरी बघ. अरे पण करायचं मग ते थोडं राहिलं काम. आता 2 मिनिटं डोळा लागला ना माझा. अरे मग आधी काम करायचं मग झोपायचं. आता 2 मिनिटं डोळा लागला तरी लगेच बोलतेत मला. लोक म्हणते हानलं बिनलं का काही? तासभर तिच्या पशी जाऊन उभं राहिली. लागला होता फक्त. बरं तुझ्या पशीवर किती वाढून हक्का मारले ह्याचा विचार कर आणि मग बोल. तासभर उभा राहिली होती मी हक्का मारित होते तुला. 5 मिनिटं गेले नव्हतं घराच्या बाहेर, लगेच आल्या. है ग अगं पण जाऊन दे आता. मी तुम पुढे बोलत नको जाऊ तिला. आणि प्रेमाने बोल म्हणजे ते ऐकत जाईन काम. हा ना बाबा, मी ना उद्यापासून आरती करीत जाईन तिची. मग उद्या त्याला घेऊन तिच्या ओवळीत जाईन असे तिला घेऊन दिवा. अगं म्हणजे माझी सून आहे ना. अगं म्हणजे ती दिवसभर काम करते, जमले असं म्हणून थोडी झोपली असं. खरंच बाबड्या, प्रेमाने बोलत जा जरा. बरं बरं, अजून काय करायचं बाबड्या? काय नाही आता सांगत जा काम व्यवस्थित. मी अजिबात सांगणार नाही आणि बोलणार नाही उद्यापासून. तो काम सांगायचं आणि काम जर सगळं पदशीर तुझं तिचं झालं तर ह्या बंगल्याच्या ठेवणार वाड्याच्या, नाही तर तुम्हाला घराच्या बाहेर हाकून देणार. माझा हात पाय चालले तोवर नाहीच राहून देणार तुम्हाला. तिकडं पोट भरा जुळी करून नाही तर काही करा. तिकडं कशाला नाटकं करता? चाढून वाढून सांगती हल्लं म्हणते नाही का? आताच्या काळात कोण हा नाही माज नाही का मोकळे का? थोडंफार चुक केलं नाही का लगेच वाड्याच्या बाहेर काढणार आणि वाड्याच्या बाहेर काढणार. आणि मग काढूनच टाकाय एकदा. चल घरातली तू आम्ही नाही जाय थांबायचं, तिने नाही थांबाय. तुझी बायको ना, तुम्ही दोघं हाला. तुम्हाला राहण्यातले काम होत असले, घरातली होत असले तर थांबा. अगं काय सकाळ रूम मी राहण्यातलं काम करतोय ना, पर आता मी अर्धा एकर उभरणं करून आलोय तरी मी बाहेर. मग तिने काय केलं? आता तिला नाही जमत काम, शहरातली ती हळूहळू शिकन ती. आणि जरा कमी बोलत जा तू, तू अभिला आवाज लय मोठा असतो. बरोबर, मग असं करीत जरा तू. शहरातली बायको आहे ना, तिच्या हाताखाली धुणं भांडा करायचं, रिटून तो काम करायचं. तिची आई सोन ती झोपून राहून दे. मला काय करायची बाबा? सारे घरातले सारे असेच टोमने देते. रे बाबा तू शांत बस ना. आता त्याचा काम करून सुद्धा माझ्या नावाने बॉम्ब असतात. मग आता काय करू मी सांग? वहिनी एका साईडनी बोलते तर नाही एका साईडनी बोलते. बघ ही बोलून घे सारखी काही. आताच्या काळातली ही बोलून घे, कशा लागा नाटक करीते.
एकाचं दोन सांग ते हाणलं नाही तरी हाणलं म्हणतील खुशाल म्हणते हंडाभर पाणी ओतलं तुझ्यापाशी तासभर उभा राहिली हाका मारे तरी तो वाहू नाही दिली जाऊन तिथे मी सांगतो तिला समजून तू जा घरात जाऊन बस आपलं हा चालले तुम्ही अजिबात नाही याचं तुम्ही सारे कामं केले तरच पदचर या नाही धोक चालले मी ऐकलं का कुठं जा सासरवाडी तिथं तुझी सासर संभळीत असले ना तर आईस करून राह ती जशी गुरत होती ना डरा डरा तसं तू बी जाऊन झोप डर डरच गोरायचं सासरवाडीत जाऊन बघू बरं सासू सासरं घालतात का कशी घालतात मला बी कळन मला सुद्धा कळन तुम्ही किती दिवस संभळे देता आई बापा तिने कळन मला मी सांगितलं कळत तुला काय म्हणत भांडणच होते का ग हा तुम्ही सुरू केले होते का भांडणं दोन मिनिटं झोपले नाही का लगेच बोलायला लागल्या मग ऐकच का म्हणते काना खाल्ले मला मग का खोटं बोलली का तू मी कशाला खोटं बोलू मग ती कस काय म्हणली काना खाल्ले मारे नाही मारलीच मग अरे कस काय असं करीन आय नाही आणणार मग काना खाली मला माहिती मग अजूनपर्यंत मला नाही आणली तुला कुठं मारे मारलीच मला काय मारली आता काय तुला काय सांगून तू थोडी विश्वास ठेवणार आहे तू तर तुझ्या आईच्याच पत्राला ना अजून काय आता तू किती वेळा म्हणजे तुझी बाजू घेतोय ना आता आईला बोललोय ना हा सारे त्यांच्याकडे त्यांच्या साईडनी बोलतात माझ्या साईडनी तर कुणीच नाही जस होईल तसं